आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्टवर. आई, ती समीरची औषध. मी काउंटरला पैसे भरले, तुम्ही पुन्हा पैसे भरण्याच्या भानगडीत पडू नका. कोण कुठली माई हे? किती करतेस ग माझ्या समीर साठी? माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही बाई. अहो आई, तुम्ही काय परक्या आहात का मला? आपण एकाच घरची माणसं आहोत ना. मुक्ते, अगं गेटला बाहेरून कुलूप आहे आणि घरातही कोणीच नाहीये. तू एक काम कर ना, राणा किंवा वृंदाला कॉल करून बघ. हो काकू, मी सगळ्यांना फोन ट्राय केला पण कोणीच फोन उचलत नाहीये, म्हणून तुम्हाला फोन लावलाय. अगं बाई, बरं मुक्ते, ओवी बद्दल कळलंय ना तुला? हो काकू, मी तुम्हाला तेच सांगायला फोन केलाय. ओवी ताईच्या नवऱ्याला कोणीतरी मारहाण केली आणि ते हॉस्पिटलला ऍडमिट आहेत, हेच मला सांगायचं होतं. अरे देवा, अगं तू तर वेगळंच सांगते, मला काहीतरी वेगळंच सांगायचंय. म्हणजे? मुक्ते अगं, ओवीला रात्री लेबर पेन होत होत म्हणून सगळेजण मिळून तिला हॉस्पिटलला घेऊन गेलेत आणि तिची डिलिव्हरी अगदी व्यवस्थित पार पडलीये. काय सांगताय काय? हो अगं, बाळ बाळंतीन अगदी सुखरूप आहे, तू काही काळजी करू नको. मग अशीच वृंदा येऊन गेली, तीच सांगत होती. पण तिच्या बोलण्यावरून मला असं वाटतं नाही की ओवीच्या नवऱ्याबद्दल तिला काही माहीत असावं. बरं बरं काकू, ऐका, आत्ता मी तुम्हाला जे ओविताईबद्दल सांगितलं ना ते तुम्ही आमच्या घरच्यांना कळू देऊ नका. हा, आम्ही ते स्वतः सांगू. ओके. हॅलो 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 काकू काकू काकू, तुम्हाला माझा आवाज येतोय का? हॅलो मुक्ते, कट झाला वाटतं. काय झालं काय झालं? ऐक ना ना, ऐक. आलो आम्ही मम्मम घेऊन. ऐक ऐक ना ना, ऐक. तू तुझ्या राणा काकाचं सगळं ऐकणार ना? नक्की ऐकणार ना, प्रॉमिस. आता ऐक, तुला मी अख्खं फिरवणार नाना. हा, या खांद्यावर माझी बल्फी म्हणजे तुझी मोठी दीदी आणि या खांद्यावर तू, आणि मग आपण तिघांनी अख्खं जग फिरायचं. फक्त नाशकात नाही दादा भो नाना, अख्खं जग फिरायचं आपण. आणि ऐक ऐक ऐक, सिक्रेट सिक्रेट ऐक, इकडे आपल्यातच ठेवा. फक्त आपण तिघांनीच फिरायचं, आपल्या तिघांमध्ये दुसरं कोणालाच घ्यायचं नाही. वृंदा मावशीला तर अजिबात नाही घ्यायचं. तिला आपण असा असा ठेंगा दाखवायचा टुक टुक करून. कसं कर कर? हा हो का? ए लाडू, पण काकाला सांग ना, मावशी आणि लाडू मिळून काकाला आधीच ठेंगा दाखवणार आहे. हो ना, हो ना. काही म्हणा ओवी, पुरुष जेव्हा बाप होतो ना त्यावेळी तो खूप बदलतो. त्याच्यातल्या आपल्याला न दिसलेल्या सगळ्या चांगल्या बाजू दिसायला लागतात. आपण एखादी काममाली ठेवूया का? अगं ह्या अवस्थेत एवढं काम करणं बरं नाही. मी तुला साबण लावून देतो, तू बाकीचे हे सगळं कर. अहो नको, काही नको, मी करते सगळं. या अवस्थेत एवढी काम करणं बरं नाही ग. आपण एक काम करूया, आपण वॉशिंग मशीन घेऊया.
काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी का? काय नाही ग, तू आता जे बोललीस ना ऐकून एकदम भरून आलं. खर तर समीरनं सुद्धा ते जेव्हा बाप होणार आहेत हे कळलं होतं तेव्हा त्यांचं वागणं एकदम बदललं. माझी खूप काळजी घ्यायचे, मला हवं नको ते बघायचे, पोटातल्या बाळाशी अधूनमधून बोलायचे. तेव्हा मला माझं जगणं किती सुंदर झालंय असंच वाटायचं. पण पुढच्या काही दिवसात त्या चांगुलपणामागे पोटारडेपणा दडलाय हे कळलं. खरं तर आधीपासूनच तो खोटारडेपणा होता, फक्त मला तो उघड उघड दिसत नव्हता एवढंच. ओवी जाऊ देते आता, उगाच तू मागचं सगळं आठवून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हा जाऊ दे ओवी. कशी आहेस? बरी आहेस ना? हो बरी. बाळ कसं आहे? एकदम जेरॉक्स कॉपी आपल्या ओवीची. हो ना, बरोबर आहे ना राधा अक्का? आणि मध्ये मध्ये ना ओवी ताई सारखंच ओरडत. हो बर ओवी, समीरला काही गुंडांनी मिळून मारलंय तुला माहित नाहीये का? काय मला मला काहीच कळलं नाही यातलं. हो अगं, तुझ्या नवऱ्याला अर्ध मेलं होईस तोवर मारलंय त्यांनी. काय? तुला माहित नाहीये का अगं, तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, खूपच सिरियस आहे. म्हणजे डॉक्टरांनी त्याचे वाचण्याचे चान्सेस खूपच कमी सांगितलेत. अरे पण राणा वृंदाताई, मला आत्ताच्या आत्ता समीर जिथे आहेत ना तिथे घेऊन चला. ताई एक मिनिट, उभी असं कसं जाशील? ओली बाळंतीणेस, तू काय बडबडतेस? ते मला माहित नाही पण मला आत्ताच्या आत्ता त्यांना बघायचंय, मला घेऊन चला. ओवी तू शांत. ओवी अरे काय चाल, तुम्ही पण ना राधा अक्का, तुम्हाला एवढी साधी अक्कल नाही का? जेमतेम एक तास पण झाला नाही तिने बाळाला जन्म देऊन, आणि तुम्ही हे असली बातमी डायरेक्ट तिला सांगितली तर आम्ही होतो नाही तर. मला काळजी वाटली म्हणून बोलले मी.